नमोबुद्धाय, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे खूप स्वागत आहे. आपण पाहतो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री अर्थात कपिचित बुद्ध लेणी. मागच्या भागामध्ये आपण अगदी सुंदर असं चैत्यगृह पाहिलं, गुफा नंबर 6 अर्थात येथील अगदी सुंदर चैत्यगृह, गुफा नंबर 7 अर्थात भव्य असं विहार आणि श्री अष्टविनायकांपैकी गिरिजात्मज विनायकांचे स्थान. तर आपण हे दोन्ही पाहिलं मागच्या भागात. या भागामध्ये आपण इथे असलेल्या इतर लेण्या पाहूया, त्याचबरोबर गुफा नंबर 14 जे आणखी एक सुंदर असं चैत्यगृह आहे तेसुद्धा आपण पुढे पाहूया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे पण हा शिलालेख आहे जे विविध वेगळे त्या काळात राजे महाराजे किंवा धनिक होते किंवा ज्यांनी जे दानपुण्य केलं त्यातनं ह्या लेण्या उभ्या राहिल्या, तर ते त्यांनी लिहून ठेवलं आहे, ते शिलालेख आहे. हे खरं तर ब्राह्मी लिपी किंवा याला अजून एक नाव आहे बोधी धम्मलिपी. हेही एक छोटं विहार आहे म्हणजे राहण्याची जागा. हे बघा इकडे काही रूम्स आहेत आणि ह्या संपूर्ण रूम वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक भिक्खूंसाठी एक रूम, बौद्ध भिक्खूंसाठी. ह्या बौद्धच लेण्या आहेत खरं तर. अंधार आहे खूप आत. इकडे ही जागा आहे. पण एक मी दाखवतो तुम्हाला, यात बेड पण केले आहेत मस्तपैकी. म्हणजे ते हे बघा हे अशा प्रकारचे इथे हा जो बेड आहे तो म्हणजे यातच कोरलाच आहे. आता हे कोरून कसं बांधलं हे तर प्रश्नच आहे. काही एवढं वर येणं म्हणजे सगळं कार्य करणं. इकडे सगळ्या अशा हे सगळे असे गृह आहेत वेगवेगळ्या भिक्खूंसाठी वेगवेगळे. हेही अख्खं असं पहाडामध्ये कोरलं आहे. संपूर्ण हे पाषाणातलंच विहार आहे. इकडे पाणी आहे का आत? अच्छा, यात पाणी आहे. तर या विहाराकडून या भागात पायऱ्यांनी आणखी वर काही लेण्या आहेत, त्याही मी दाखवतो. तिकडे सुंदरसे नक्षीकामही दिसतं आहे आणि डोलीने तुम्ही येऊ शकता. पण मी सजेस्ट करेल की तुम्ही खूपच एज असणार आणि किंवा तुमची तब्येत खराब असणार तरच या त्याने वर जाऊयात आपण. तर अनेक भाविक असे डोलीनंही येतात. तुम्ही आलात तर या लेण्याही पहा. याही सुंदर लेण्या आहेत. हे बघा असं चढून चढून ह्या जावं लागतं. पण थोडं सांभाळूनच या, इकडे येत असणार तर. इथे बाजूला एक सुलेमान लेणीसुद्धा आहे. मला जमलं तर तेही मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा इथेही भिक्खूंची बौद्ध भिक्खूंची राहण्याची जागा. तर जसे जसे राजे महाराजे बदलतात, काळ बदलतो, तसे तसे धर्मही बदलत जातात. पण महत्त्वाचं काय आहे तर हे शिल्लक राहिली आहे, वाचली आहे आणि अगदी सुंदर अशी तुम्ही पाहू शकता. इथे पाण्याचं स्थान आहे पाणी वाचवून ठेवण्यासाठी. एवढ्यावर कसं पाणी आणतील ना, म्हणून हे पहाडांमध्ये जे झरपतं तेच पाणी तुम्ही इकडे पाहू शकता. इथेही काही नाही, खाली रूम आहे. इकडे काय आहे काही नाही, ही जागा आहे. आय थिंक इथे दिवा वगैरे लावत असतील किंवा रात्रीच्या आत्ता आपण पाहू शकतो ना. विचार करा, नुसतं 2000 वर्ष जरी म्हटले तर केवढा मोठा काळ आहे. आणि इकडे लाईटही नाही, कसे राहत असतील ना. खरं ह्या ज्या लेण्या असतात सगळ्या अशा गावाच्या थोडं बाहेरच असतात. ही हिला 2 नंबर आहे बहुतेक, 2 नंबरची लेणी. आतमध्ये जाऊन पाहूया. इथे ही झोपण्याची जागा आहे. इकडे ही सेम आहे. इकडनं खिडकी आहे, यु नो, याच्यातून जात आहे. तर हे काय काहीतरी
बनवला आहे. चुलेसारखं दिसत ते. वा सुंदर ना. एक पक्षी गेला उडून. गेला तर क्रॅक पण गेले आहेत. एवढ्या मोठ्या पहाडामध्ये हे सगळं कोरलं आहे. एवढं थोडं नक्षीकाम आहे असं सुंदरसं. तर मला तर एवढं म्हणजे अचंबाच वाटतो की एवढ्या वर येऊन आत्ता याला असं आपल्यासाठी जसं पायऱ्या वगैरे आहेत किंवा पुराण काळामध्ये कसले पायऱ्या आणि कसलं काय मग ते एवढ्या वर कसे चढत असतील आणि हे सगळं कसं सगळं इकडे होत असेल ते पाहण्यासारखं आहे. इथे ही बेड आहेत. इकडे बेड सगळीकडे आहे किंवा बसण्याची जागा म्हणूया आपण. कुठले भिक्कूगण राहत असणार ना. वेगवेगळ्या ग्रुप्स म्हणजे त्यांची वेगवेगळी नावं आहेत समूह भिक्खू संघाचे. तर ते इकडे राहत असतील त्या सगळ्यांचे इकडे विहार करत असतील किंवा ध्यानसाधना करत असणार. तर हिनयान पंथ हा सगळ्यात जुना पंथ आहे बौद्ध धर्मातील. म्हणजे भगवान बुद्धांच्या ह्याच्या आत्ता पण पाहतो की त्यांच्या फार वेगवेगळ्या प्रतिमा आहेत मुद्रा आहेत. पण पुराण काळामध्ये हे सगळं नव्हतं. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर काय व्हायचं त्यांच्या प्रतीकांची पूजा केली जाई. म्हणजे स्तूप झाला किंवा त्रिरत्न झाला किंवा वेगवेगळे जे चिन्ह होते त्यांची पूजा किंवा मग पिंपळाचं झाड बोधी वृक्ष तर ह्या प्रतीकांची पूजा केली जाईल. मग नंतरच्या काळात महायान पंथामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती पहिल्यांदा हे झाली बनवण्यात आली आणि मग त्यानंतर सगळीकडे मग भगवान बुद्धांच्या प्रतिमांची पूजा चालू झाली. तर असे दोन संप्रदाय आहे. त्याला थेरवादही म्हणतात हिनयान पंथाला आणि एक महायान आहे. तर आपण या भागातल्या लेणीही पाहिल्या, हे चैत्यगृह पाहिलं, विहार पाहिलं, गिरिजात्मक स्थानसुद्धा पाहिले आणि इकडे समोर जाणार तर आणखी काही लेण्या आहेत त्याही मी दाखवतो. हे बघा इथनं किती रेखीव बांधकाम आहे. वर एक माकड आहे. इथेही एक माकड आहे. आता ही माकडांची आवडीची जागा आहे म्हटल्यानंतर ते सगळीकडे दिसतीलच. या भागात काही लेण्या आहेत त्या मी दाखवतो. तिकडे वरही आपण जाऊ शकतो. तर या लेणीलाही स्तंभ होते. ते स्तंभ आता नाहीसे झाले आहेत काळाच्या ओघामध्ये. वा खूप प्लेन आहे आणि खूप मोठं असं सुंदरसं लेणी आहे. हिला काय म्हणतात सांगा मला. म्हणजे इथे काय होत असेल त्या काळात. वेगळं माकडो बा कसे आहात. त्याचं पिल्लू पण आहे. चला इकडे आणखी पायऱ्या आहे. हे तेच भाग आहे. त्याच लेणीचा भाग आहे. हा खूप मोठी लेणी आहे आणि हे अशा पायऱ्या. अरे बापरे ह्या अगदी वर जातात. तीन मजले आहेत की काय. वरच्या भागातनं आपण जाऊन पाहूयात. हे बघा सगळे माकडही इथनंच येतात. तुम्हाला त्यांच्या सोबतच जायचं असतं. याचा तर समोरचा भाग पडला असावा असं वाटतं मला. पण याला 11 नंबर दिला आहे. क्रॅक पण गेले आहे त्याला. पहिल्यातनं तुम्ही हा डोंगर पाहू शकता. इकडे ज्या लेण्या अपूर्ण आहे त्या लेण्यांचे दगड ठिसूळ असतील म्हणून त्या बांधल्या गेल्या नाहीत. इकडेही एक लेणी आहे. हा रंग असतो का याच्यावर असा की या दगडांचाच रंग असा आहे. इकडे एक रूम्स आहे अशा प्रकारचे. ही राहण्याची जागा आहे. आणि इकडनं मग आपण आता खाली जाऊन पाहूयात.
मी बघा किती जवळून पाहू शकतो ना त्यांना. हॅलो, कसे आहात तुम्ही? इथे एक पाण्याचं टाकं आहे, पण पाणीच नाही, पण लेण्या आणा, म्हणजे कुठलेही लेणी घेऊन घ्या तुम्ही, ह्या पाणी संवर्धनासाठी ओळखल्या जायच्या. म्हणजे ते तशा प्रकारच्या करून ठेवायच्या. मग त्यामध्ये नाव जर घेतलं ना तर कान्हेरी लेणी पाणी संवर्धनासाठी खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. मुंबईमध्ये आहे ती. तुम्ही गेलात तिकडे तर तेही पहा. आय थिंक इथे पावसामध्ये धबधबा तयार होतो आणि तो या लेण्यांवरनं असं खाली पाझरत खाली जातो. इकडे धबधबा खूप मोठा असा प्रवाहित होतो. इथे अजूनही पाण्याला म्हणजे पाझर आहेत. हे बघा, इथे अजिंठ्यामध्येही असंच आहे. तुम्ही जर गेलात अजिंठ्याला तर तुम्हाला दिसेल ते. इकडनं आपण ना तिथपर्यंत पाहिलं होतं. माकडं बसलं तर आता सगळीकडे. इकडनंही एक धबधबा प्रवाहित होतो. वरनं जे पाणी पडतं अजूनही तुम्ही पाहू शकता, त्याचे असे चर पडले आहेत पाण्याचे असं खाले. आणि तो असं इकडनं मग खाली जातो. आता इथे काही लेण्या आहेत, त्याही मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे 13 नंबर दिसतो आहे, 13 नंबरची लेणी, आणि ही 14 नंबरची असावी. आणखी एक आहे, अशा बऱ्याच आहे लांबपर्यंत. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण पाहूया. आता इथं वर जाऊन मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. यावर थोडं नक्षीकामही होतं आणि ते आता सध्या तरी थोडंच दिसतं आहे. या 13 आणि 14 लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्याच नाही आहे. हे असं आहे ना, इथे पायऱ्या तरी बनवाव्यात. म्हणजे प्रत्येक जे व्यक्ती येतील, ज्यांना ह्या लेण्या पाहायच्या आहेत, ते व्यवस्थित पाहू शकतील. तर आपण 13 नंबरच्या लेणीकडे येऊन पोहोचलो आहोत. इकडेही पाणी होतं पण आता ते नाही आहे. ह्या लेण्या मूळतः वर्षावासासाठी वापरात यायच्या. म्हणजे पाऊस असायचा तेव्हा बौद्ध भिक्खूगण इकडे राहायचे. ही 13 नंबरची लेणी आहे. ह्या तसं काही नाही आहे, म्हणजे स्तूप खरं हे विहार आहे, राहण्याची जागा. 2 रूम आहेत ह्या आणि दोन्ही अटॅच आहेत. बघा, दोन्ही ठिकाणी बसण्यासाठीच्या अशा जागा आहे जिथे तुम्ही मस्तपैकी असे बसू शकता. आणि ह्या संपूर्ण पाषाणात कोरलेल्या आहेत. याला स्तंभ होते, नक्षीकामही होतं, पण काळाच्या अवघात ते नष्ट झालं. आता या भागामध्ये 14 नंबरची लेणी असावी. ते मी पटकन दाखवतो. हा त्याचा खालचा भाग आहे. याला 4 स्तंभ होते जे तुटले, पण वरचा जो भाग आहे तो अजूनही तुम्ही पाहू शकता. आज जाऊन पाहूया आपण. ओ, इथेही एक स्तूप आहे सुंदरसा. वा, आणि हा एवढा सुंदर आहे, हा पूर्ण आहे, पूर्ण. तर हा अगदी पूर्ण असा सुंदरसा स्तूप आहे. यालाही चैत्यगृह असंच म्हणतात. आणि हे जे स्तूप असतात ना, हे हिनयान पंथातले आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं आहेच, पण हे स्तूप भगवान बुद्धच म्हणतात यांना. खरं तर भगवान बुद्ध स्वरूप आहेत. तर हे पुराण काळामध्ये कसे होते, जे धातू अवशेषही यात ठेवले जायचे. तर बुद्ध काळामध्ये स्तूपांची निर्मिती धातू अवशेषांवर, अर्थात अस्थिचा कलश असतो आतमध्ये, मग त्यावर असा स्तूप बांधण्यात यायचा. किंवा मग जे भगवान बुद्धांचे जे कपडे, म्हणजे ते जे घालतात चीवर, ते चीवर किंवा मग भिक्षापात्र किंवा वेगवेगळ्या वस्तू, त्याच्यावरही स्तूप बनवले जायचे. आणि ते सगळेच पूजनीय असतात. याला भगवान बुद्ध स्वरूपच म्हणतात. हा स्तूप हा 14 नंबरचा आहे बहुतेक. ही 14 नंबरची लेणी आहे. याला चैत्यगृह असंच म्हणतात, ज्यात स्तूप असतो आणि जिथे पुराण काळामध्ये बौद्ध भिक्खूगण पूजा अर्चना करायचे. आणि हे खूप सुंदर दिसतं हे बांधलं.
याचं जे बनवलं आहे ना ते अगदी सुंदर आहे. म्हणजे हर्मिका, म्हणजे त्याला हर्मिका असं म्हणतात, त्याच्यावर जे आहे तेही अगदी सुंदर आहे. छत्र जे दिसतं आहे त्याच्यानंतर याला हा जो आकार आहे तो, आणि मग खालचा जो भाग अगदी असा सुंदरसा हा स्तूप. चला आपण याला एक प्रदक्षिणा घालूया. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हे बघा, चला आता आपण बाहेर जाऊया. पण हा जो स्तूप आहे तो मला सगळ्यात आवडला, कारण हा खूप छान प्रकारे प्रिझर्व आहे, याचं अस्तित्व बाधित आहे. वेळ बदलला, काळ बदलला, सगळं बदललं, वर्ष बदलले, वर्षाचे हजारो वर्ष झाले तरीही हे तेव्हाची आठवण करून देत आहे की कसं त्या सगळ्यांनी हे बांधलं असेल आणि इथे वेगवेगळे भिक्खू राहत असतील. खरं तर सगळ्यांसाठीच हे पूजनीय स्थान आहे. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असाल तुम्ही इथे नक्की येऊ शकता. आपला ऐतिहासिक ठेवा आहे हा, जो प्रत्येकाने जपावा. तर इथे एक पुराण काळातला शिलालेख आहे जो तुम्हाला वाचता येत असेल तर वाचून मला नक्की सांगा काय लिहिलं आहे. तर ह्या लिपीज आपल्याला येत नाहीत. नमस्कार करा. इथलं चैत्यगृह आपण पाहिलं. आता ज्या आणखी ज्या लेण्या आहेत ना त्या सगळ्या अपूर्ण आहेत, म्हणजे पूर्ण झालेल्या नाही आहेत, काही तर तुटल्या आहेत. पण सगळ्यांना नंबर मात्र दिलेले आहेत की किती किती नंबरची ती लेणी आहे म्हणून. काही विहार आहेत, तिथेही वर एक शिलालेख आहे आणि फार लांबपर्यंत आहे. पण इथे ना सर्वात आधी तर मी म्हणेल भारतीय पुरातत्व खात्याला की ह्या भागामध्ये सगळीकडे जाण्यासाठी पायऱ्या क्रिएट करा, म्हणजे हे सगळं पाहता येणार नाही. तर नुसतंच इथे येऊन अगदी अर्धीही लेणी तुम्ही पाहू शकत नाही, मग फायदा नाही ना. तर त्यामुळे सगळ्यांना पाहण्यासाठी का होईना प्लीज इथे रेलिंग्स करा किंवा पायऱ्या तरी नक्की करा, ही विनंती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या सुंदर लेण्या आहेत आणि जुन्नर तर त्यामध्ये प्रमुख स्थान आहे जुन्नरचं, कारण जुन्नरला 350 पेक्षाही जास्त लेणी समूह लेण्या आहेत खरं तर हे महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यापैकीच एक अगदी सुंदर अशी ही लेण्याद्री लेणी आहे, ज्याचं प्रिझर्वेशन तर महत्त्वाचं आहेच. पण ती आता आधी लोकांपर्यंत पोहोचू तर दे, मग तेही महत्त्वाचं नाही का. मग त्याच्यासाठी आता हे एवढे मोठे मोठे पहाड आहेत तरी, आणि मी इथे तरी कसं तरी पोहोचलो हे चैत्यगृह पाहण्यासाठी, पण आता याच्या समोर जाणं कठीणच आहे, हे कसं जाणार म्हणा. तर इथेच अगदी लास्टपर्यंत लेण्या आहेत, पण तिकडे जाणं थोडं कठीण आहे. तर मला खात्री आहे की माझी ही कपिचित लेण्यांची सफर तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, नमो बुद्धाय.